नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पी जी अर्थात पोस्ट ग्रॅज्युएशनचे नोटिफिकेशन विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेले आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करावायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक शेड्यूल अर्थात टाईमटेबल विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेलं आहे तसेच रजिस्ट्रेशन जे काही वैयक्तिक माहिती पुरवायची आहे त्या वैयक्तिक माहितीची सुद्धा विंडो इंटरफेस विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया की नेमकं रजिस्ट्रेशन कुठे आणि कसं करायचं त्या संदर्भात तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वेबसाईट त्या वेबसाईटवर गेल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन आपल्याला करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर जे खाली आपल्याला दिसते या ठिकाणी आपण पाहू शकत असाल पी जी ॲडमिशन ट्वेंटी ट्वेंटी वन तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशी विंडो इंटरफेस येते पहा या ठिकाणी पहिले दिलेले नोटिफिकेशन ब्राउचर ऑफ पी जी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस अर्थात याला म्हणायचं कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस अशी राहणार आहे तर या सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसचा शेड्यूल कसा राहणार आहे तो शेड्यूल आपण सर्वप्रथम पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकत असा शेड्यूल व्ह्यू डिटेलवर क्लिक केल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याचा शेड्यूलसुद्धा आपण पाहूयात तर हा शेड्यूल या ठिकाणी आहे पहा तर या ठिकाणी आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस ॲडमिशन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी ट्वेंटी टू तर या ठिकाणी दर्शवल्याप्रमाणे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर ॲडमिशन टू द पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस टू इयर्स असतो आपल्या सगळ्यांना माहीत आहेत कंटेक्टेड बाय युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट तर या ठिकाणी प्रोसेसिंग फीज जी आलेली आहे प्रोसेसिंग फीज या ठिकाणी आपण पाहू शकत असो जनरल कॅटेगरीसाठी दोनशे रुपये आहे आणि रिझर्व कॅटेगरी जी आहे त्यांच्यासाठी शंभर रुपये आहे आणि लक्षात घ्या ऑनलाईन मोडनेच आपल्याला ही रजिस्ट्रेशन फीस भरावायची आहे तर सर्वप्रथम शेड्यूलमध्ये जे दिलेलं आहे एक नंबरला फिलिंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन जे आहे तर या ठिकाणी फक्त पर्सनल इन्फॉर्मेशनच आपल्याला भरायचं आहे सुरुवातीला वेबसाईटवर जी वेबसाईट या ठिकाणी दिलेलं आहे बामुआ डॉट ए सी डॉट इन तर ही जी तुमची काय वैयक्तिक जी माहिती आहे पर्सनल इन्फॉर्मेशन ही दिनांक दहा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर दरम्यान आपल्याला भरावायची आहे त्यानंतर पुढची जी दोन नंबरची च्या आधीची एक स्टेप आहे फिलिंग ऑनलाईन अॅकॅडमिक इन्फॉर्मेशन ऑन वेबसाईट पहिली स्टेपमध्ये दोन सब स्टेप दिलेले आहेत पहिली आहे ती पर्सनल इन्फॉर्मेशन ती झाल्यानंतर आहे फेलिंग ऑनलाईन अॅकॅडमिक इन्फॉर्मेशन ऑन वेबसाईट त्याच वेबसाईटला आपल्याला एकवीस ते अठ्ठावीस या तारखेदरम्यान आपल्याला आपले अॅकॅडमिक म्हणजे शैक्षणिक माहिती भरायची आहे ठीक आहे त्यानंतर नंबर दोनला बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन स्क्रुटनी बाय द कन्सर्न डिपार्टमेंट आता ज्या डिपार्टमेंटला तुम्ही त्या ठिकाणी जो प्रिफरन्स दिला असेल हे फॉर्म भरल्यानंतर जी एकोणतीस तारखेला जी सुरू होईल एकोणतीस सप्टेंबर ते एक दहा दोन हजार एकवीसपर्यंत तर ऑनलाईन ॲप्लिकेशन स्क्रुटनी होणार आहे एकोणतीस ते एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान त्यानंतर तीन नंबरला पहा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट ऑन वेबसाईट मग मिरिटनुसार ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रँक दिलेला आहे तर ती अशी जी लिस्ट आहे ती लिस्ट लागणार आहे बघा चार ऑक्टोबर दोन हजार एकवीसला त्यानंतर नंबर चारला ऑनलाईन सबमिशन ऑफ ग्रीवन्सेस म्हणजे कोणाची काही कंप्लेन असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कंप्लेन कुठं करायची आहे तर पी जी ॲडमिशन ॲट द रेट बॉमू डॉट ए सी डॉट इन यावर आपल्याला मेल करायचं आहे तर ही जी तुमची तक्रार आहे तक्रार तुम्हाला पाच ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान करायचं आहे जर त्या जी काही जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे त्या मेरिट लिस्टमध्ये जर तुमची काही तक्रार असेल तुमचा नंबर जर समजा कदाचित वर लागत असेल पण काही कारणास्तव तो जर खाली गेला असेल तर अशी तक्रारसुद्धा तुम्ही पी जी ॲडमिशन ॲट द रेट बॉमू डॉट ए सी डॉट इन याला या वेब या, या मेलला तुम्ही ईमेल करू शकता तर पाच ते नऊ ऑक्टोबर दरम्यान त्यानंतर नंबर पाचला डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट ऑन वेबसाईट म्हणजे फायनल मेरिट लिस्ट अंतिम यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवरच लागणार आहे ती आहे बारा ऑक्टोबरला त्याची डेट आहे बारा ऑक्टोबरला त्यानंतर नंबर सहाला काउन्सलिंग ॲडमिशन राऊंड फर्स्ट आता ह्या राऊंड सुरू होईल फर्स्ट राऊंड जो आहे तो फर्स्ट राऊंड सुरू होईल त्या वीस ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबर दरम्यान पहिला राऊंड होईल त्यानंतर नंबर सातला स्पॉट ॲडमिशन इन कन्सर्न डिपार्टमेंट म्हणजे ज्या डिपार्टमेंटला तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छित असाल त्या ठिकाणी स्पॉट ॲडमिशनची सुद्धा सुविधा ही राहणार आहे एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी आणि त्यानंतर जे कमिन्समेंट ऑफ क्लासेस नंबर आठला पहा कमिन्समेंट ऑफ क्लासेस फर्स्ट इयर म्हणजे तुमचे क्लास ॲक्च्युअल अग सुरू होतील ते आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसला त्यानंतर या ठिकाणी दाखवले कमिन्समेंट ऑफ क्लासेस पुन्हा एकदा नऊ नंबरला थर्ड सेम फिफ्थ सेम सिक्स सेम म्हणजे हे झालं तुमच्या इंजिनिअरिंगसाठी ही आहे एक ऑक्टोबरपासून यांची क्लासेस सुरू होईल आणि त्याच्यानंतर दहा दहावा जो मुद्दा आहे अपलोडिंग द सबमिशन ऑफ लिस्ट ऑफ ॲडमिटेड कैंडिडेट्स टू द युनिव्हर्सिटी पोर्टल म्हणजे जे काय फायनल लिस्ट होईल जे विद्यार्थ्यांचे स्पॉट ॲडमिशन सुद्धा जे काय फायनल लिस्ट तयार होईल हे डिपार्टमेंट विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करेल तर या ठिकाणी बघा अवेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर हे विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहे फ्री ऑफ कॉस्ट आपण ते पाहू शकतो फॉर डिटेल ऑफ पार्टिसिपेटेड डिपार्टमेंट कंडक्टेड कॉलेज सब्जेक्ट सीट्स इलिजिबिलिटी लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे यामध्ये थोडक्यात काय कोणत्या कोणत्या कॉलेजला पी जी डिपार्टमेंट आहे पी जीचे सब्जेक्ट आहेत त्यानंतर सीट किती अवेलेबल आहे इलिजिबिलिटी काय काय आहे हे सगळी जे काय इन्फॉर्मेशन हे त्या ब्राउचरमध्ये आहे द अपडेटेड डिटेल्स ऑफ ॲडमिशन प्रोसेस विल बी डिस्प्लेड ऑन द वेबसाईट ऑफ द युनिव्हर्सिटी टाईम टू टाईम म्हणजे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या तुम्हाला वेळोवेळी रोज किंवा एकदा तरी तुम्हाला विद्यापीठाची ही चेक करावी लागेल काही अपडेट आलेलं आहे का त्या संदर्भात आता हे झालं तुमच्या जे काही शेड्यूल आहे नेमकं कोणत्या तारखेला कोणती प्रोसेस होणार आहे तर त्या त्यासंदर्भातलं हे शेड्यूल आहे तर आता आपण पाहूयात की नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे की जे ॲडमिशनवर आपण क्लिक केलेलं आहे आता क्लिक हेअर टू रजिस्टर आता या ठिकाणी आपल्याला ॲक्च्युली रजिस्ट्रेशन करून आपण पाहू शकतो तर रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक केलेलं आहे तर या ठिकाणी अशी विंडो इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेली आहे त्यामध्ये आपलं फर्स्ट नेम तुम्ही टाकू शकता तर मिडल नेम टाकायचं आहे आईचं नावसुद्धा या ठिकाणी विचारलेलं आहे तुमची डेट ऑफ बर्थ टाकणं हे अत्यंत आवश्यक आहे डेट ऑफ बर्थ टाकत असताना सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक डेट ऑफ बर्थ टाकावी या ठिकाणी टाकलेले जेंडर सिलेक्ट करा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या ठिकाणी जे काही कॅपचा कोड आहे तो कोड कोडसुद्धा आपल्याला या ठिकाणी फिल करावा लागेल तर ई सेवन नाईन आता हा एक्झॅक्ट झिरो आहे का ओ आहे तर या ठिकाणी ओ कन्सिडर करी लॉग इन करू बॉक्सला अपने क्लिक करगा तो इनकरेक्ट कैप्चर कोड ये दाखोते है तो गो बैक पुनः अपने बैग जाऊन तैयार जे कई माइती है ते पुनः भरुया अपन ईमेल कॅपचा कोड सिक्स थ्री फोर झिरो ई ह्या स्क्वेअरमध्ये क्लिक आणि सबमिट आता या ठिकाणी बघा मॅसेज आलेला आहे यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुल्यू प्लीज नोट डाऊन युअर रजिस्ट्रेशन आय डी अँड पासवर्ड फॉर फर्दर प्रोसेस आता हा आपला रजिस्ट्रेशन आय डी आहे आणि आपला पासवर्ड या ठिकाणी दिलेला आहे प्युअर रजिस्ट्रेशन आय डी अँड पासवर्ड ऑल्सो सेंड ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर तर रजिस्टर मोबाईल सुद्धा ते पाठवतात जे काय आपण आपला जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर आपल्याला मॅसेज येईल किंवा आपला जो मेल आय डी आहे त्यावरसुद्धा आपल्याला मॅसेज येणार आहे तर यानंतरची जी प्रोसेस आहे आता हे झाली तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आपण फिलअप केली पर्सनल इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक इन्फॉर्मेशनसुद्धा फिलअप करायची आहे त्याची डेट या अगोदरच मी तुम्हाला सांगितलेली आहे या ठिकाणी आपण पहा फिलिंग ऑनलाईन अकॅडमिक इन्फॉर्मेशन ऑन वेबसाईट अकॅडमिक इन्फॉर्मेशन ऑन वेबसाईट याची डेट आहे बघा एकवीस नऊ दोन हजार एकवीस ते अठ्ठावीस नऊ दोन हजार एकवीस तर आज आपण आपली पर्सनल इन्फॉर्मेशन कशी भरायची रजिस्ट्रेशन ते पाहिलेलं आहे आपला आय डी आणि पासवर्ड आपल्याकडे आलेला आहे तर एकवीस तारखेला मी तुम्हाला आपले अकॅडमिक इन्फॉर्मेशन कशी भरायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचावा आपण भेटूया एकवीस तारखेला नेमकं तुमचं अॅकॅडमिक जी काही इन्फॉर्मेशन भरणे आहे ती कशी भरायची त्या संदर्भामध्ये मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे राजभाटणी या चॅनलमध्ये जर आपण नवीन असा सब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार